आरोग्य विषयक सेवा उपलब्ध होणं ही नागरिकांची मूलभूत गरज आहे. मात्र आजही देशातील ग्रामीण तसंच दुर्गम भागातील लोक या अधिकारापासून वंचित आहेत. पुण्याच्या पानशेत परिसरात आरोग्य सेवेची कशी हेळसांड सुरू आहे त्याचाच हा रिपोर्ट. दोरखंडाने स्थानबद्ध केलेली ही लॉन्च प्रत्यक्षात एक तरंगता दवाखाना आहे. वर्षभरापूर्वीपर्यंत तो परिसरातील लोकांच्या सेवेत होता. आता मात्र तो एकाच जागी थांबू नये. नादुरुस्त असल्यानं तसंच देखभाल दुरुस्ती अशक्य असल्यानं तो निरुपयोगी ठरतोय. पूर्वी हा तरंगता दवाखाना धरणाच्या काठावरील गावांपर्यंत जायचा. या दवाखान्यातील आरोग्य सेवक वाड्या वस्त्यांवरील रुग्णांवर प्राथमिक स्वरूपाचे का होईना उपचार करायचे. आता ते कायमस्वरूपी थांबलाय. पानशेत तसंच वरसगाव धरणाला लागून किमान 30-40 वाड्या वस्त्या आहेत. कुणाला आजारपण आलं की कोसो मैलांवर असलेलं पानशेत किंवा पुणे गाठणं याशिवाय दुसरा पर्याय नाही. या गावांमध्ये जाण्यासाठी दोन्ही बाजूने रस्ते झालेत. मात्र दळणवळण आजही म्हणावं तितकं सुलभ नाहीये. त्यात इथे राहणारे लोक हे अनेक अर्थानं गरीब तसंच मागास आहेत. त्यामुळे यांचं आरोग्य हा जणू काही नशिबाचाच खेळ आहे. इथनं उचलायचं पानशेत धावून पानशेतला जायचं. पानशेतला काय सोय आहे? पानशेत आहेत ना डॉक्टर. पण जायचं कसं? उचलून ढालत ढालत उचलून जायचं. गाड्या विड्या मिळत नाहीत का? नाही नाही. आपला माणूस जास्त सिरियस आहे म्हणजे स्वतंत्र मालक आपला गाडी काहीतरी करून करते. आणि इथं त्या आधी ती एक लॉन्च चालायची, एक दवाखाना फिरता, म्हणजे तरंगता दवाखाना चालायचा चालायचा. त्याचा काही उपयोग व्हायचा का? व्हायचा की ते याच्यात गोळ्या औषधं द्यायची घरोघर अशी आणून शेणी व्हायचा. आता येतो का? नाही आता येत. आता नाही येत. खरं तर याच लोकांच्या जमिनीवर पानशेत वरसगाव ही धरणं बांधली गेली आहेत. आज याच धरणांच्या पाण्यातून पुण्याची तहान भागवली जाते. मात्र इथला भूमिपुत्र आजही अत्यावश्यक सोयी सुविधांपासून वंचित आहे. शासकीय प्रशासकीय पातळीवरील अनास्था त्यासाठी कारणीभूत आहे. ज्या कागदावरती सेवा दाखवले जातात, उपकेंद्र असतील, तरंग दवाखाना असेल, त्याचं हेडक्वार्टर असेल, इथे नेमणूक केलेले कर्मचारी असतील, ते कमी असतील किंवा त्यांच्या जागा रिक्त असतील, याकडे शासनाचं फक्त लक्ष दिलं जातं. पण प्रत्यक्षात इथल्या खेडूतांना, ग्रामीण माणसाला आरोग्यसेवा मिळती का नाही याकडे गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही. पानशेत परिसरातील सुमारे 15,000 लोकसंख्येच्या आरोग्याची ही अशी दुरवस्था आहे. खरं तर या ठिकाणी किमान एका प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे, जेणेकरून परिसरातील लोकांना पुरेशी आरोग्य सेवा किंवा वैद्यकीय उपचार उपलब्ध होतील. मात्र इथल्या आरोग्य केंद्राचा प्रस्ताव कित्येक वर्ष लाल फिती तडकून आहे. फिरत्या दवाखान्यावर नियुक्तीस असलेले एक डॉक्टर आणि दोन कर्मचारी असे केवळ 3 जण मिळून हा भार जमेल तसा सांभाळत आहेत. हे तरंगता दवाखाना असल्यामुळे इथे वैद्यकीय अधिकारी आणि जे काही पद आहेत आम्ही इकडचं सगळ्या भागाचं बघतो. परंतु PSC जर झाली तर पूर्णपणे या इथं PSC बरोबर 5-6 सबसेंटर वगैरे ह्या भागामध्ये येतील आणि त्यामुळे लोकांना चांगल्या सर्व्हिसेस आपल्याला देता येतील PSC झाली तर. नागरिकांच्या आरोग्यासाठी आज देशात योजनांची कमतरता नाही, नवनवीन घोषणांची त्यात भरच पडत असते. असं असताना जनतेपर्यंत आरोग्य सेवा का पोहोचू शकत नाही हा प्रश्न कायम आहे. पानशेत परिसर पुण्यापासून अगदी जवळ आहे. सुप्रिया सुळे इथल्या खासदार आहेत तर संग्राम थोपटे इथे आमदार आहेत. पण लोकप्रतिनिधी कोणीही असला आणि सरकार कोणाचंही असलं तरी इथल्या लोकांच्या जीवनमानात काही फरक पडत नाही हेच खरं आहे. रुग्ण जर डॉक्टरपर्यंत पोहोचू शकत नसतील तर डॉक्टरने रुग्णापर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. हा केवळ एक विचार नाही तर ते आपलं धोरण आहे आणि हा तरंगता दवाखाना त्याचंच उत्तम उदाहरण आहे. मात्र प्रश्न आहे तो या धोरणांच्या अंमलबजावणीचा. नसता हा दवाखाना या ठिकाणी पाण्यात रुतून राहिलेला नसता. परिणामी या परिसरातील म्हणजेच या दुर्गम भागातील हजारो रुग्ण या वेगळ्या प्रकारच्या रुग्ण सुविधेपासून वंचित नसते. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवोरसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पानशेत, पुणे.